जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। तलाठी भरती 11 जुलै 2019 रोजी विचारण्यात आलेले प्रश्न शिफ्ट सेकंड, प्रश्न क्रमांक 1, JRD टाटा यांना भारतरत्न केव्हा मिळाला? उत्तर आहे 1992। प्रश्न क्रमांक 2, ओरांग अभयारण्य कोठे आहे? तर आसाम। प्रश्न क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कुठे कैद केले होते? याचं उत्तर आहे आग्रा। प्रश्न क्रमांक 4, A/B इज इक्वल टू 6/7, B/C इज इक्वल टू 8/9। तर A/C आपल्याला विचारलं आहे, तर याचं एक्सप्लेनेशन सांगतो। 16/21 उत्तर आहे। ABC अशा प्रकारे लिहून घ्यायचं, त्यानंतर A आणि B ची संख्या लिहिली आपण 6 7, आता उरलं होतं 7। त्यानंतर B आणि C ची व्हॅल्यू लिहिली 8/9, तर ह्या व्हॅल्यू नोन आहेत। आता अननोन व्हॅल्यू ह्या होत्या C आणि A मधील, तर इथं 7 आणि 8 ला मधल्या संख्येला गोल राउंड मारायचा। हा 7 ॲज इट इज इथं येईल, त्यानंतर हा 8 इकडे लेफ्ट साईडला आला। तर अशा प्रकारे ही प्रोसेस होईल। त्यानंतर काय करायचं माहिती का? त्यानंतर 6 आपल्याला काय विचारलं आहे, A आणि C चं करू आपण फक्त। 6 मल्टिप्लाय बाय 8 किती आलं? 8 7 48 भेटलं। त्यानंतर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 7 9 63, 7 मल्टिप्लाय बाय 9 इज इक्वल टू 63, राईट। त्यानंतर आता उरलं आहे 48 बाय 63, ए काय आहे 48 आणि सी काय आहे 63। आता यांना कट जर केलं म्हणजे 3 ने जर भाग दिला तर उत्तर काय येतं माहिती का? 16/21, म्हणजे आपलं उत्तर आहे 16/21। प्रश्न क्रमांक 5, मराठी व्याकरणावर विचारले गेलेले कॉमन प्रश्न उद्देश्य विस्तारवर विचारलं आहे। वाक्प्रचार, साधित शब्द, विरुद्धार्थी शब्द, उभयान्वयी अव्यय, विकारी अविकारी इत्यादी टॉपिकवर प्रश्न होते। प्रश्न क्रमांक 6, इंग्लिश ग्रामरवर विचारण्यात आलेले प्रश्न, ई करेक्ट स्पेलिंग ओळखा, त्यानंतर पंक्चुएशन, आर्टिकल इत्यादी टॉपिकवर प्रश्न होते। मॅथ आणि रिझनिंगवर काय विचारलं गेलं? सरासरी कॉमन येतोय। वेन डायग्रॅमवर आज विचारलं गेलं, रॉंग नंबर सिरीज हे तर कॉमनच आहे। त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न होता सरासरीबद्दल, 98, 88 आणि 78 ची सरासरी सांगा। याचं उत्तर होतं 88, ते कसं आलं बघा, या तिघांची बेरीज काय येते? 264/3। 3 ने जर भाग दिला तर उत्तर येतं 88, म्हणजे सरासरी आली 88। प्रश्न क्रमांक 9, एक नाणे फेकले असता हेड येण्याची संभाव्यता किती? एक नाणं जर, आता याचं एक्सप्लेनेशन करून दाखवतो आधी, उत्तर आहे 1/2। एक नाणं जर आपण फेकलं तर हेड ऑर टेल दोघांपैकी एकच येईल, बरोबर। मग आता किती आहेत संख्या? 2, हेड आणि टेल त्यांची टोटल 2 लिहिली। आता हेड येण्याची संभाव्यता किती? एकदा येऊ शकतं नाणं फेकलं तर मग आपल्याला ॲन्सर भेटलेलं काय? 1/2। प्रश्न क्रमांक 10, 2014 ला NDA ला किती जागा मिळाल्या? 336। माझ्याकडून जर काही प्रश्न समजा चुकीचे झाले असतील किंवा त्यांची रचना चुकली असेल तर कृपया करून कमेंटमध्ये जरूर सांगा, अपडेट करून पुढची व्हिडिओ बनवली जाईल। तुम्हाला माहिती असलेले तुम्ही पेपर दिलेले एक्झाम म्हणजे 11 जुलैचे फर्स्ट आणि सेकंड शिफ्टमधील तुम्हाला जे जे प्रश्न आठवत असेल ते सुद्धा शेअर करा। त्यांचे ऑप्शन कमीत कमी तुम्हाला योग्य वाटत असलेले 2 ऑप्शन जरी सांगितले तरी इतर विद्यार्थी कमेंट वाचतात, त्यांना तो तेवढाच फायदा होतो। प्रश्न क्रमांक 11, 2018 ला आगा खान कप कोणी जिंकला? तर सेल हॉकी अकादमीने जिंकला। 12 नंबरचा प्रश्न होता, रत्नागिरीमधील समुद्र किनारा कुठे आहे? याची रचनासुद्धा माहीत नाही आहे, कशा प्रकारचा प्रश्न होता? माहिती असेल तर जरूर कमेंटमध्ये शेअर करा। प्रश्न क्रमांक 13, कंबर कसणे म्हणजे काय? तर ठाम निश्चय करणे। प्रश्न क्रमांक 14, रत्नागिरी किल्ल्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? याचं उत्तर आहे 167, एकदा व्हेरीफाय करून घ्या। प्रश्न क्रमांक 15, NDA ने महाराष्ट्र लोकसभेत किती जागा जिंकल्या? 41, एकदा व्हेरीफाय करून घ्या। आणि जास्त माहिती असेल तुमच्याकडे, अपडेट माहिती असेल तर जरूर शेअर करा कमेंटमध्ये। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, भेर शेती कशाशी संबंधित आहे? प्रश्न 17 होता, अविकारी शब्दाला काय म्हणतात अव्यय?
त्यानंतर विरुद्धार्थी शब्द विचारला होता, प्राचीनचा विरुद्धार्थी शब्द आहे अर्वाचीन। तर आशा करतो या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल नक्कीच। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।